भगवान ज्ञानोबरांच्या संजीव समाधीच्या प्रसंगामधला कथाभाग आहे. प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबा सांगत असतात, शांतीब्रह्म मारुतीबाबा सांगत असतात, ज्यावेळेस ज्ञानोबरांना संजीव समाधी देत होते, देत असताना सगळ्या संतांना दुःख झालं. भगवान नामदेवराय पांडुरंग परमात्म्याला म्हणतात, पांडुरंगा एक वेळ समाधीला तू बस, पण ज्ञानोबरांना समाधीला बसवू नको, कारण आज जेवढी ज्ञानोबरांची जगाला गरज आहे तेवढी तुझी नाही. कारण देवाचं खातं वेगळं आहे, देवा विचारावे लागे पाप पुण्य ये यथा माम प्रपद्यंते तांस तथैव भजामि. जसं आपण देवाची आराधन करू तसं ईश्वर फळ देतो. भागवतामध्ये सुंदर चिंतन आले, भजयंते यथा देवान देवापि तथैव तान छायव कर्म सचिवाहा साधव दिन वत्सला, असं म्हटलेलं आहे. जसं आपण दिंडीमध्ये नाचतो, दिंडीमध्ये नाच जसे आपण हातवारे करतो तसे आपली सावली हातवारे करते, तसं आपण जसं ईश्वराचं आराधन करू तसं ईश्वर फळ देतो. म्हणजे देवाच्या दरबारामध्ये परमात्मा कर्म सापेक्ष फळ देतात, पण संतांचा दरबार असा आहे, न पाहे याती कुळाचा विचार बलत्या भावे शरण जाता भेटी अगावरी फडवाया लागे लोह मिळो का परिसाचे अंगी. त्या लोखंडाच्या घनाने विचार केला आपल्याला परिसाचे तुकडे करायचे, तो परिसाचे तुकडे करतो तरी सुद्धा परिस त्या लोखंडाला सोनच करतं. विठ्ठल विठ्ठल असा हा ज्ञानोबऱ्यांचा अवतार आहे जगाच्या उद्धारासाठी. निवृत्ती सखा माझा दीनदयाळू श्री गुरु अलंकापुरी स्थापेल तिथला विठ्ठल उच्चार समाधी जीवन माझे वरी आजान वृक्ष तरु जव वरी चंद्र सूर्य तव वरी कीर्ती स्वभाव संत महात्मे सांगतात, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर किंवा अहो दयाळे ज्ञानाबाई. साधू पुरुषांचा स्वभाव कसा असतो, ज्ञानोबऱ्यांच्या दोन ओव्या अत्यंत गोड आहेत. ज्ञानोबऱ्या म्हणतात का पावो शीतळता लाही की डोळ्याची लागे होय, तैसा पर सुखे जाय सुखा होतो, पण पायी काटा निहटे तो व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीलाचे. हा साधू पुरुषांचा स्वभाव आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण अनवाणी पायाने चाललो तर डोळे आपले काय होतात, लाल होतात. मग आपण त्यावेळेस डोळ्याला तेल टाकत नाही, तूप लावत नाही, पायाला तूप लावतो. पायाला तूप लावल्यानंतर डोळे आपले शांत होतात. आता डोळ्याचा पायाचा काय संबंध आहे माहीत नाही, पण आपण जर पायाला जर तूप लावलं, पाय जर चोळे, तर डोळे आपले काय होतं, शांत होतं. तसं जग सुखी झालं, संत महात्मे सुखी होतात. असा साधू पुरुषांचा स्वभाव आहे. पायाला काटा मोडला तर हृदयामध्ये व्यथा होते. तसं जगातलं कोणी जरी दुःखी असेल तर संत महात्मे दुःखी होतात. दुःखवे अनेकांच्या दुःखे तुकाराम महाराज वर्णन करतात. असा हा साधू पुरुषांचा स्वभाव आहे. असे भगवत भक्त जगामध्ये अवतीर्ण होतात. कशासाठी अवतीर्ण होत असतील तर त्याचं सुंदर चिंतन आलेले. ब्रह्मस्वरूपाला जेव्हा माया उपाधी लागते तेव्हा ते ईश्वर भावाला प्राप्त होतं. कुटस्थ चैतन्याला अविद्या उपाधी लागते तेव्हा ते जीवभावाला प्राप्त होतं. आणि ब्रह्मचैतन्याला करुणा उपाधी लागते तेव्हा ते संत भावाला प्राप्त होतं. विठ्ठल असा हा साधू पुरुषांचा स्वभाव आहे. एक गुरुवरे बाबा उदाहरण सांगत असतात, एक महात्मा जे गंगेच्या तीरावरून चालले ते पाण्यामध्ये एक विंचू मरत होता. हृदय कळवळ भूतांची दया हे भांडवल सांगता. आपण तो प्राणी कोणता आहे पाहा ना, विंचू आहे. तुका म्हणे विंचू सर्प नारायण वंदावे दुरून शिव नाही. आपण भूतांची दया संता भांडवल तुकाराम महाराज म्हणतात. साधू पुरुषांचं भांडवल जर काय असेल तर दया, हृदय कळवळ आणि त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न केला. स्वभावाप्रमाणे विंचवाने दंश केला,
पाण्यामध्ये विंचू परत पडला, परत साधूंचं हृदय द्रवलं, परत उचललं, बाहेर फेकण्यात परत दंश केला, असं चार पाच वेळा घडल्यानंतर त्रस्त पुरुष शेजारी बसला होता, तो महात्माजींना म्हणतो, महात्माजी प्रत्येक वेळेला तुम्ही त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करता, विंचू प्रत्येक वेळेला दंश करतो, मरू द्या ना त्याला. तेव्हा साधू महात्मा उत्तर देतात, जर विंचू आपला दंश करण्याचा दुष्ट स्वभाव सोडत नसेल तर त्याचा जीव वाचवणे, त्याच्यावर दया करणे हा माझा चांगला स्वभाव, मी तर का सोडू. विठ्ठल विठ्ठल ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीनजना. तुमच्या आमच्या उद्धारासाठी साधू पुरुष भगवत भक्त महात्मे संत महात्मे अवतीर्ण होतात. तुकोबारीचं गोड प्रमाण आहे, येथे उपकारासाठी साठी आले घर ज्या वैकुंठे, ज्यांचं घर वैकुंठामध्ये आहेत किंवा जे आपल्या स्वरूपामध्ये आहेत, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया, असे भगवत भक्त तुमच्या आमच्या कल्याणासाठी येतात. कारण भूतांची दया येतो हिताचा कळवळा बुडत आहे, जनन देखवे डोळा येतो कळवळा म्हणून साधूंचा स्वभाव आहे. आणखी एक उदाहरण सांगतो, काशी क्षेत्रामध्ये कबीर महाराज भजन करीत चालले होते, गळ्यामध्ये विनय चिपळे, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, भजन चाललेलं आहे. भजन चालत असताना त्यांनी दृश्य पाहिलं, एक माता माऊली काही धान्य जात्यामध्ये भरडत होत्या. ते दृश्य पाहिलं, ते धान्य भरडलं जाते, पीठ होते, त्यांचं हृदय कळवळून डोळ्यातून पाणी आल्यानंतर त्या माऊली महाराजांना म्हणतात, महाराजजी तुमच्या डोळ्यातून पाणी का येतं? तेव्हा संत शिरोमणी कबीर महाराज सांगतात, आई जसं या जात्यातून सर्व धान्य भरून पीठ होते, तसे या 84 लाख योनीमधून सर्व जग भरडलं जात आहे. विठ्ठल म्हणून अशा साधू पुरुषांना दया येते, तुमच्या आमच्या कल्याणासाठी संत महात्मे अवतीर्ण होतात. ज्ञानोबरणी जगाचा उद्धार केला आहे की नाही, जसा ज्ञानोबरणी जगाचा उद्धार केला, ज्ञानोबरणीचं वर्णन करताना खूप संतांनी गोड वर्णन केलं. वारकरी संप्रदायामध्ये असे एकही संत झाले नाहीत ज्यांनी ज्ञानोबऱ्यांचं वर्णन केलं नाही किंवा ज्ञानोबऱ्यांचं गुरुत्व स्वीकारलं नाही. मी एवढा महिमा का सांगतो, त्याचं कारण आहे ज्ञानोबऱ्यांची जी संजीव समाधी आहे, समाधी कशी आहे ज्ञानोबऱ्यांची, संजीव समाधी आहे. ऐकून प्रातस्मरणीय गुरुवारे नत्तोसिंग बाबा सांगत असतात, जिवंत असताना समाधी आहे, मेल्यानंतर समाधी नाही. मेल्यानंतर पुण्यतिथी होत असते, जिवंत असताना ज्यांची समाधी असते त्यांचा उत्सव होत असतो, सोहळा होत असतो. विठ्ठल ज्ञान देवे घेतले दान बाबा, बाबा बाळचंद्र, बाबा बाळचंद्र, बाबा बाळचंद्र.
देवे घेतले दान हृदय धरुनिया ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो किंवा आपण नेहमी म्हणतो ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ अजून श्री ज्ञानोबर आहे संजीव समाधी अवस्थेमध्ये श्री विठ्ठल जप करताय अजून ज्ञानोबरांच्या समाधीवर मस्तक ठेवलं तर भाग्यवान साधकाला अजून जप ऐकायला येतो की अजून जप चालले ज्ञानोबरांचा नाथ महाराज वर्णन करतात ऐसी ही 14 अक्षरे जो ऐके कर्ण विवरे की उच्चारी मुखद्वारे त्या ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताभाई या 14 अक्षराचा जो जप करतो किंवा कानाने ऐकतो त्याला भगवान ज्ञानोबरे प्रत्यक्ष भेट देतात. मी का सांगितलं जसे भगवान ज्ञानोबरांची संजीव समाधी आहे तसंच प्रातस्मरणीय पूज्य श्री महाराजांची संजीव समाधी आहे. विठ्ठल जसं आळंदीमध्ये भगवान सिद्धेश्वर आहेत शिवपीठ हे जुनाट देवताचे नाव सिद्धेश्वर तसं भगवान सिद्धेश्वर इथं काय विराजमान आहेत तिथं जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ तसं इथं सुद्धा काय सुवर्णाचा अश्वत्थ आहे. नामदोरे वर्णन करता सुवर्णाचा अश्वत्थ नित्य पूजिल्या स्वस्त लक्ष्मीनं संडील तयास जन्म देईल पवित्र नित्य प्रदक्षिणा सप्त त्रि आघाध पुण्य त्वरित पूर्वज वैकुंठाशी जात बेचाळीसा सहित पुढे सोन्याचा पिंपळ पुढे सोन्याचा पिंपळ पुढे पिंपळ आहे की नाही सोन्याचं म्हणजे सोन्याचंच आहे लक्षणं नाही करायची गुरुवारे बाबा सांगत असं सोन्याचं म्हणजे सोन्याचं आहे आपल्या दिसत नाही आपल्या दृष्टीचा दोष येतो बरोबर सर्पविंचू दिसे धन आभाग्य कोळसे सोन्याचं म्हणजे सोन्याचंच पिंपळ आहे अशा प्रकारे नामद्वारे वर्णन करतात. बाबा सांगत असतात ज्ञानोबरांची अलंकापुरी नगरी रावणाची लंका नगरी रावणाच्या नगरीमध्ये सगळे घर सोन्याचे होते पण रावणाच्या नगरीमध्ये झाड सोन्याचं नव्हतं. आमचा ज्ञानोबऱ्याचा महिमा असा आहे ज्ञानोबऱ्याच्या नगरीमध्ये झाड सोन्याचं आहे. विठ्ठल येथील तृणपाषाण ते अवघे देवजन चिंतामणी हे पाषाण नामदोऱ्या वर्णन करतात. जेथे लागले हरीचे चरण ते धन्य भूमी अलंकापुरे जेथे समाधीशी बैसता इंद्र सामोरे येते तत्वता भगवान इंद्र स्वतः समोर येतात वैकुंठा जाईल निभ्रांता कीर्तन करिता यमन पाहे इकडे काळ नमस्कारे वाडे कोडे म्हणते पाहो केवढे भाग्य या ज्ञानदेवाचे असा सगळा महिमा येत आहे महाराज. तिथं सोन्याचं पिंपळ येतंय पिंपळ आहे प्रातस्मरणीय पूजनीय महाराजांची काय ही जी काही साधू पुरुष असतात संत महात्मे असतात अवतारिक असतात ईश्वराचे अवतार असतात कसं असते त्यांची मानवी लीला असते तुका भासला मानवी वेशधारी तशी जी काही त्यांची तनू आहे मानवी तनू आहे पण त्यांना मनुष्य म्हणता येत नाही चालते ज्ञानाचे बिंब तैवाचे अवयवते सुखाचे कोंब माणूसपणाचे भाम लौकिक भागू महाराज जरी आपल्याला मानवी तनूमध्ये दिसत असेल तरी त्यांना मानव म्हणता येतं का हो गुरु परब्रह्म देवाचा हे देव त्याशी तो मानव म्हणून आहे. श्री संत रामेश्वर शास्त्री आपल्याला सांगतात मानवी तनू धारण करून त्यांनी काही लीला केली आणि लीला करून ह्या गावामध्ये आले काय गावाचं भाग्य असेल कारण साधू पुरुष संत महात्मे ज्या गावामध्ये येतात ते गाव गाव राहत नाही ती भूमी क्षेत्रभूमी होते. आता हे क्षेत्र श्री क्षेत्र पुसेगाव झालं ऐक नाही ह्याला नुसतं पुसेगाव नाही म्हणायचं श्री क्षेत्र पुसेगाव म्हणायचं. गुरुवारे बाबा सांगत असतात ज्यावेळेस देहू गावाला कोणी श्रीक्षेत्र देहू म्हणत नव्हतं तुकोबऱ्यांचा अवतार होण्यापूर्वी देहूला श्रीक्षेत्र देहू म्हणत नव्हते जेव्हा तुकोबऱ्यांचा अवतार झाला तेव्हा श्रीक्षेत्र देहू म्हणू लागले. विठ्ठल
असे जे संत महात्मे असतात त्यांच्या जीवनामध्ये काय असतं? धन्य तो चिग्राम जेथे हरिचे दास, धन्य तो चिग्राम चिकराम जेथे हरीचे दास, धन्य तोची वंश भक्ती भाग्य तुकाराम महाराज वर्णन करतात. साधू पुरुष जिथे येतात ते ग्राम काय होत असतं? पुण्यवान होत असतं. ती भूमी क्षेत्रभूमी होत असते. पूज्य श्री महाराज इथं आले, हे गाव पवित्र झालं, पुण्यवान झालं. साधू पुरुषांचे चरणकमल या भूमीला लागले. जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापा नाश. आणि काय, आज सर्व समाज एवढा महाराजांच्या चरणावर दंडवत घालतो, लोटांगण घालतो, सेवा करतो. का सेवा करीत असेल तर या ठिकाणी चित्ताला समाधान आहे. जयाचे नाव तीर्थ राहो, दर्शने प्रशस्तीशी ठावो, जयाचे निसंगी ब्रह्म भावो, भ्रांत असे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावे, संत चरणे भावे रिगावया. साधू पुरुषांची आपल्यावर कृपा व्हावी म्हणून न बोलवता आपण संतांच्या दारात गेलं पाहिजे. त्यांचं जे जीवन असतं कसं असतं जीवन, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. हे संत महात्मे तैसे संत जगी, क्रिया करुणी दावेती अंगी. लौकिक दृष्ट्या त्याही सामान्य कुळामध्ये जन्म येतात, पण ते सामान्य कुळ नसतं, ते कुळ असतं जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता, शुचिनाम श्रीमताम घे. अशा पुण्यकुळामध्ये असे साधू पुरुष जन्माला येतात. आल्यानंतर तेही जशी आपणही जशी काही क्रिया करत असतो तेही तशी क्रिया करत असतात. पण त्यांच्या बोधामध्ये ना आपल्या बोधामध्ये खूप महद अंतर असतं, त्यांच्या ज्ञानामध्ये ना आपल्या ज्ञानामध्ये खूप मोठं अंतर असतं, त्यांच्या अनुभवामध्ये ना आपल्या अनुभवामध्ये खूप मोठा फरक असतो. साधू पुरुषांचा जी अनुभूती आहे, साधू पुरुषांचा जे बोध आहे, येणे बोधे आम्ही असो सर्व काळ. महाराजांनी काय केलं जीवनामध्ये? अनुष्ठान केलं, साधन केलं, तप केलं. चरित्रामध्ये सांगतात पूज्य श्री महाराज इथं आले, आल्यानंतर मधुकरी मिळाली नाही, सुवर्ण पिंपळाला मधुकरी मागितली आहे की नाही. सुवर्ण पिंपळ म्हणजे देवी लक्ष्मीचं स्वरूप आहे, भगवान पांडुरंगाचं असणारे स्वरूप आहे, अश्वत्थ सर्व वृक्षानाम. आणि मग परमात्माने स्वतः भगवंतांनी काय केलं, सर्व अन्नदान जे आहे अन्नदान पीठाचा वर्षाव केला. आणि मग यावे तेने घ्यावे आहे की नाही, या या आणि मुक्त होऊन जा. विठ्ठल ही भूमी सिद्धभूमी, ही साधन भूमी आहे. या भूमीमध्ये साधन सिद्ध होतं आहे की नाही, या भूमीमध्ये साधन सिद्ध होतं. इथे येऊन अनुष्ठान करावं, इथं येऊन काय केलं पाहिजे, तप केलं पाहिजे, साधन केलं पाहिजे. जगाच्या सुखाचं ठिकाण जर काय असेल तरी सुखाचं ठिकाण आहे महाराज, समाधानाचं ठिकाण म्हणजे हे ठिकाण आहे. ज्ञानोबरे वर्णन करतात, फेडीत पाप ताप पोखी तिरेचे पाद, समुद्रास जाय आप गंगेचे जैसे तैसी, बांधली सोडीत बुडाली काळीत साकडे फिडीत आरताच्या. अविद्येने जे बांधलेले आहेत त्यांना सोडवणूक करीत, भाऊ नदीमध्ये जे बुडालेले आहेत त्यांना वर काढीत, आणि त्रिविध दुःखाने जे गांधलेले आहेत त्यांचं दुःख नाहीसं करीत, असे संत महात्मे अवतीर्ण होतात, जगाचा उद्धार करतात, अनुष्ठान करतात, तप करतात. भगवती नर्मदा मातेच्या तीरावर हरिद्वार, ऋषिकेश, बद्रीनाथ, केदारनाथ, हिमालयाची सर्व यात्रा केली, अशा प्रकारे जगाची भ्रमंती केली, जगाचा उद्धार केला, समाजाचा उद्धार केला, जगाला सन्मार्गाला लावलं, जगाचं कल्याण केलं, जगाचं कल्याण करीत करीत समाजाला ज्ञान दिलं, त्यांचा स्वभाव नदीतून उद्धार केला. जे जया पाहिजे ते आहे रे भुक्ती मुक्ती फुकासाठी. साधू पुरुषाकडे भुक्ती पण आहे, साधू पुरुषाकडे मुक्ती पण आहे. ज्ञानोबऱ्याचं वर्णन करताना आपण असं करतो, जे हे निमिष मात्र देह पालटिला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, किंवा मेले माणूस जिथं उठविल भगवान ज्ञानोबऱ्याने सच्चिदानंद बाबांना जिवंत केलं, प्रातस्मरणीय पूजनीय महाराजांनी मेलेल्या मुलाला जिवंत केलं. विठ्ठल तुम्ही काही इच्छा करा, साधू एका जनांनी मांडले दुकान. साधू पुरुषापाशी आल्यानंतर साधू पुरुष काय करत असतात, आपली सर्व इच्छा पूर्ण करत असतात. म्हणून हे मुक्तिक्षेत्र आहे, या मुक्तिक्षेत्रामध्ये महाराजांचा जी काही अनुभूती आहे त्या अनुभूती जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. तुमचाही अनुभव आहे, साधू पुरुषाचाही अनुभव आहे, आपलाही ज्ञान असतं, साधू पुरुषाकडे पण ज्ञान असतं, पण त्यांच्या अनुभवामध्ये ना आपल्या अनुभवामध्ये खूप मोठा फरक असतो. त्यांचा कोणता अनुभव आहे तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्याच्या ऐसा जाता
महाराजाचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे साधू पुरुषांचा बोध साधू पुरुषांचा अनुभव आणि आपला ज्ञान आपला बोध आपली अनुभूती खूप मोठं भिन्न आहे महाराज. साधू पुरुषांचा ऐसा ज्याचा ऐसा पदन इतरांच्या अनुभवाची व्यावृत्ती केली हा फक्त अनुभव साधू पुरुषांचा आहे तुमचा आमचा नाही. तुमचं आमचं ज्ञान काय असतो आपला बोध कसा असतो आपला बोध संकोचोनी काय झाला असेल लहान तुकाराम महाराज वर्णन करतात आपला बोध खूप संकोचित असतो. साधू पुरुषाचा बोध असा असतो हे विश्वाचे माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. जगामध्ये अनुभव नाही अशी वस्तू नाही. प्रत्येकाला अनुभव आहे पण प्रत्येकाचा अनुभव भिन्न आहे महाराज. आहे की अनुभव नाही अशी व्यक्ती जगामध्ये आपल्या सापडणारच नाही. आहे की नाही अनुभव नाही. एखाद्याने जर म्हटलं यांना अनुभव नाही आपण त्याला काय म्हणावं लागेल हो प्रेत म्हणावं लागेल कारण प्रेताला अनुभव नसतो. निर्गुण निराकार ब्रह्म आहे पण त्यालाही अनुभव येतो. केव्हा माया उपाधी स्वीकार केली की तोही म्हणतो अहम हे सर्व यज्ञानाम भोक्ताचे प्रभुर एवच. म्हणजे अनुभव नाही अशी वस्तू जगामध्ये नाही. सर्वांना अनुभव आहेच. काय झालं एकदा त्या मूर्ख बादशाने बिरबलाला प्रश्न केला. बिरबलाच्या सभेमध्ये बिरबलाचा मुलगा आला. मुलगा आल्यानंतर त्या मूर्ख बादशाने मुलाला प्रश्न केला म्हटले अरे तुझा बाप एवढा पंडित आहे म्हणे तू काही शिकला का नाही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं म्हणले थोडा भाऊ शिकलो म्हणे मी थोडा भाऊ शिकलो. आता थोडा भाऊ शिकला म्हणजे किती शिकला. त्यांनी सांगितलं जे काही शिकत नाही त्यांच्यापेक्षा भाऊ शिकलो आणि जे जास्त शिकले त्यांच्यापेक्षा थोडा शिकलो. विठ्ठल अनुभव नाही अशी वस्तू जगामध्ये नाही. थोडा बहुत अनुभव सगळ्यांना असतो पण जीवाचे अनुभव भ्रमजन्य असतात अयथार्थ असतात त्याच्यामध्ये घेण्यासारखं काहीच नसतं महाराज. साधू पुरुषाचे अनुभव यथार्थ असतात. जगाने त्याचा आदर्श घेतला पाहिजे. तुमचा आमचा अनुभव काय हो आपल्या अनुभवामध्ये पशूच्या अनुभवामध्ये फारसा फरक नाही. ठीक आहे पशु कडबा खातात आपण जिलबी खातो काय नाही तेही रसविशेष सेवन करतात आपणही रसविशेष सेवन करतो. फरक काय मला काहीच फरक नाही. बोधामध्ये आपल्या जीवाच्या आणि पशूच्या बोधामध्ये काहीच फरक नाही. एकाने तर मला असा अनुभव सांगितला महाराज. त्यांनी म्हणाला म्हणले महाराज मला स्वप्नामध्ये एकादशीला पंगत आली म्हणे. विठ्ठल विठ्ठल आता काय जीवाचा अनुभव असा आहे महाराज. हा अनुभव घेण्यासारखा आहे का आपण नाही. एकादशीच अन्नपान जे नर करेती भोजन एकादशीला अन्नाचा उच्चार करणं सुद्धा पाप सांगितलं आणि तो काय म्हणतो एकादशीला स्वप्नामध्ये पंगत आली. म्हणजे आपला अनुभव सगळा भ्रमजन्य आहे जगाने घेण्यासारखा नाही. मग साधू पुरुषांची जी अनुभूती आहे साधू पुरुषांचा अनुभव जगाने घेण्यासारखा आहे. येणे बोधे आम्ही असो सर्व का हागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा अनुभवे आले अंगात या जगा देत असे तुकाराम महाराज सांगतात. तुका म्हणे चाकुनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. साधू पुरुषाची अनुभूती जगापुढे श्री तुकाराम महाराज प्रकट करतात कारण त्याची जग आपल्याला गरज आहे. येथील अंतरी शिष्टाचे अनुभव आपल्याला तो प्रातस्मरणीय पूज्यश्री महाराजांनी जो संजीव समाधीचा अनुभव घेतलाय जे नाम समाधीमध्ये जे विराजमान झाले आणि कैवल्य धामामध्ये जे विराजमान झाले तो अनुभव आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे ना. विठ्ठल तुकाराम महाराज सांगतात विश्वदेव सत्यत्वे. त्यांना अशी प्रचिती आली सत्यत्व हे विशेषण आहे. त्यांना काय हे देव जग जे आहे विश्व जे आहे विश्वरूपाने अनुभवाला न येतं परमात्मा रूपाने अनुभवाला येतं अशी काही साधू पुरुषांची अनुभूती. भक्ताचं थोडं जर चिंतन केलं तर श्रीमद भागवतामध्ये तीन प्रकारचे भक्त सांगितले एक प्राकृत भक्त मध्यम भक्त आणि उत्तम भक्त. प्राकृत भक्ताचं चिंतन केलं मध्यम भक्ताचं चिंतन केलं त्याच्याही खाली एक वर्ग आहे. तो वर्ग म्हणजे एक नास्तिकाचा वर्ग आहे. त्याचं तत्वज्ञान असं असतं यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. तो म्हणतो काय जीव त्वची देव भोजन ते भक्ती मरण त्याची मुक्ती पाषंड्याची ल्यावे खावे बरे असावे सदैव जन्माला यावं खावं प्यावं कर्ज काढावं तूप प्यावं मजा करावी मेल्यानंतर कोण विचारते. म्हणून नरक भोग जो आहे स्वर्ग भोग आहे तो काहीच नाही. म्हणजे पाप पुण्य काहीच नाही सगळं लटकाय असत्यम प्रतिष्ठानते जगदाहुर निश्वरम. काय नाही नरक स्वर्ग काय नाही पाप पुण्य काय नाही अशी त्याची धारणा असते. शांतीब्रह्म गुरुवरे मारुती बाबा सांगतात पूर्वीचा चारवाक चांगला होता. म्हणे पूर्वीचा चारवाक काय म्हणतो ऋणम कृत्वा घृतम पिबेत म्हणतो पण आताचा नास्तिक ऋणम कृत्वा सुराम पिबेत म्हणतो. विठ्ठल विठ्ठल वर्गाविषयी चिंतन करणं काही आवश्यकच नाही. पुढे चला प्राकृत भक्ताचं चिंतन करताना नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात पाषाण प्रतिमा हाची देव तेथेची ज्याचा पूर्ण भाव. बस एवढंच ज्याला फक्त मूर्तीमध्येच देव दिसतो
तो प्राकृत भक्त आहे। पूज्य श्री डोंगरेजी महाराज सांगायचे, मंदिर में जो भगवान का दर्शन है वो साधारण दर्शन है, और जो जगत में जो भगवान का दर्शन है वो असाधारण दर्शन है। विठ्ठल प्राकृत भक्ताचं लक्षण, विपायो देह मानिजे तरी पाषाण मात्रची जाणीजे, ज्ञानोबरे वर्णन करतात। देव जर मानला तर फक्त काय करावं, पाषाण मूर्तीमध्ये देव मानावं। गुरुवरे सांगत असतात, एखादा मनुष्य बिडी ओढत चाललेला असतो, समोर मंदिर दिसल्यानंतर काय करतो, तो बिडी दिवळीमध्ये ठेवतो, देवाला प्रदक्षिणा घालतो, परत ते दिवळी ती बिडी घेतून ओढत पुढे निघून जातो। म्हणजे त्याची धारणा असते फक्त देव मंदिरामध्येच आहे, मंदिराच्या बाहेर देव त्याला दिसत नाही, फक्त मंदिरामध्ये देव दिसतो, हा प्राकृत भक्त झाला। मध्यम भक्ताचं चिंतन करताना शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, ईश्वर माने उत्तमोत्तम तद्भक्त माने मध्यम। ईश्वराच्या ठिकाणी प्रेम करतो, ईश्वराला सर्वश्रेष्ठ मानतो, ईश्वराचे भक्त मध्यम मानतो, जे द्वेषी आहेत त्यांना पापी समजतो आणि आज्ञानी जीवाची उपेक्षा करतो, हा मध्यम भक्त झाला। तुकाराम मरणात महाराज वर्णन करतात। मग उत्तम भक्ताचं चिंतन करताना भगवान परमात्मा सांगतात, सर्व भूतेषु य पश्येत भगवत भाव मात्मना भूतानि भगवत्यात्मन नेश भागवतोत्तम। ज्याला सर्व जगामध्ये परमात्मा वस्तूची अनुभूती येते तो सर्वात उत्तम भक्त आहे। विठ्ठल जगामध्ये सर्वत्र ब्रह्मदर्शन झालं पाहिजे। आपण थोडस चिंतन केलं, गुरुजी गुरुवेळ सांगत असतात, जगामध्ये दोन दृष्टी आहेत, एक कार्यदृष्टी आणि कारणदृष्टी। कार्यदृष्टी मिथ्या आहे, खोटी आहे, स्थूल आहे। कारणदृष्टी म्हणजे ब्रह्मदृष्टी, आणि या जगामध्ये जगाकडे पाहताना आपण कारणदृष्टीने बघावं। कार्यदृष्टीने जर आपण जगाकडे पाहिलं तर आपल्या जगाकडे सगळी काही भिन्नत्वाची प्रचिती येईल। यांची नामे हे अनाने, अनारिसे वर्तने, वेशही सिनाने अवघे यांचे, ऐसे देखोनी किरीटे भेद सुसिहन पोटी तरी जन्माचे कोटीनं लहासी निघो। जगाकडे जर आपण कार्यदृष्टीनं पाहिलं तर स्त्री पुरुष यांचा जे काही स्वभाव प्रत्येकाचं सगळं आपल्याला भिन्न भिन्न दिसेल। जग ऐसे बहु नावे बहु भावे भावना प्रकाराची तीन तुका म्हणे केले। जगातले सगळे आपल्या भिन्न अनुभवला येईल, पण कारण दृष्टीने जर आपण जगाकडे पाहिलं तर जगामध्ये आपल्याला फक्त पांडुरंगच दिसेल। म्हणून संत महात्मे सांगतात, जगाकडे पाहताना आपण कारण दृष्टीने बघा, कार्यदृष्टीने बघू नका। कार्यदृष्टी मिथ्या आहे, खोटी आहे। कार्यदृष्टी जीवाला दुःख देणारी आहे। कारणदृष्टी म्हणजे सत्यदृष्टी, ब्रह्मदृष्टी। संत महात्मे जगाकडे पाहताना ब्रह्मदृष्टीने पाहतात। जनविजन झाले आम्हा विठ्ठल नामा प्रमाणे, पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखुमाई, किंवा पाहे ते पांडुरंग रखुमाई सत्यभामा राहे जननिया। जिथं पाहो तिथं आम्हाला काय होतं, पुरुष वर्गाकडे पाहिलं तर आम्हाला पंढरीनाथ दर्शन होतं, माता माऊलींकडे पाहिलं तर आम्हाला सत्यभामा राही रखुमाई मातेचं दर्शन होतं। ही संतांची अनुभूती आहे महाराज। म्हणून जगाकडे पाहताना ब्रह्मदृष्टीनं पहा, सर्वाभूती पाहे, किंवा जनिवनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव मग वळगा तो वासुदेवायचा मनी वसुद्या भावगा। संत झाले अवघे देव झाले, देव झाले अवघे जन, वा
दोष गुण हरपले मला तर वाटतं भजनच आहे का हो विठ्ठल विठ्ठल काय काय सिद्धांत भजनातून कळतात महाराज आहे की नाही काय काय सिद्धांत भजनातून कळतात त्या चालीतून त्या शक्तीतून एक शक्ती आहे तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे येते त्या अभंगाचा भाव त्या भजनाच्या समर्पक चालीतून कळत असतो प्रकट होत असतो अशी ही अनुभूती आहे साधू पुरुषांची अनुभूती आहे मग जगाकडे पाहताना ब्रह्मदृष्टीनं पहा संत महात्मे आपल्याला सांगतात एक उदाहरण सांगतो जनकराजाची सभा भरली होती जनकराजा सभेमध्ये थोर थोर पंडित बसले होते राष्ट्रीय कीर्तनकारही होते कीर्तन केसरी होते सगळेच होते सगळे पंडित आचार्य बसले होते आणि एक ब्रह्मनिष्ठ महात्मा तिथं आले त्यांचं नाव अष्टावक्र म्हणे आठ ठिकाणी वाकड शरीर होतं आल्यानंतर सभेमध्ये आल्यानंतर ते सगळे जे काही उपाधीनं संपन्न असणारे जे काही पंडित होते ते हसू लागले हसू लागले आणि त्यांचं हसणं थांबल्यानंतर ब्रह्मनिष्ठ महात्मा अष्टावक्र म्हणे हसू लागले जनकराजाने प्रश्न केला महात्मा जे आपण हसता का त्यावेळेस ते अष्टावक्र मुनी जनकराजाला सांगतात हे जनका तुझ्या सभेतले पंडित नाही म्हणे हे की नाही पंडित तोची एक भला नित्य भजो अवघे सम ब्रह्म पाय सर्वा भूती विठ्ठल आहे तो पंडित आहे हे पंडित नाहीत म्हणे हे माझ्या फक्त चर्माकडे पाहतात माझ्या कातडीकडे पाहतात माझं शरीर आठ ठिकाणी वाकडं आहे माझा आत्मा वाकडा आहे का म्हणे माझा आत्मा वाकडा नाही माझ्या शरीराकडे वाकड्या दृष्टीने पाहतात काय करा म्हणे ह्यांना कुठेतरी रोजानं कामाला पाठव विठ्ठल विठ्ठल महाराज सांगता उस डोंगा बरे रस नोहे डोंगा काय बोलला उस काळा आहे बाहेरून उस वाकडा तिकडे आहे रस काळा आहे का रस वाकडा तिकडे आहे का नाही भगवती इंद्रायणी मातेचा प्रभाव वाकडा तिकडे आहे पाणी वाकडं नाही महाराज धनुष्य वाकडं आहे पण तीर सरळ आहे तसं जगातल्या सर्वांमध्ये परमात्मा बसतोय नाथ महाराजांनी भागवतामध्ये गोड चिंतन केले जर मनुष्यामध्ये आत्मा असेल तर स्त्रियामध्ये काही आत्मीय नाथ महाराज वर्णन करतात सर्वांमध्ये परमात्मा वस्तू कोंदून कोंदून भरलेले ही साधू पुरुषाची अनुभूती आहे ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे जगाकडे पाहत असताना त्यांना जग दिसत नाही त्यांना परमात्मा दिसतं आपल्या चार प्रकरणं चिंतन इथं करता येईल असा एक वर्ग आहे ते विश्वालाही असत्य मानतात आणि देवालाही असत्य मानतात दुसरा एक वर्ग आहे विश्व सत्य मानतात पण देव असत्य मानतात तिसरा वर्ग आहे विश्वही सत्य मानतात देवही सत्य मानतात पण चौथा जो वर्ग आहे वारकरी संप्रदायाचा हे विश्व विश्व नसून परमात्मा आहे अशी अनुभूती आहे विठ्ठल पहिला वर्ग आहे विश्वही असत्य मानतो देवही असत्य मानतो सुरुवातीला सांगून गेलो असत्यम प्रतिष्ठानते जगदा हुर अनिश्वरम म्हणजे त्याच्या दृष्टीनं देवही नाही त्याच्या दृष्टीनं विश्वही नाही असुर संपत्तीचा हा वर्ग आहे दुसऱ्या वर्गाचं जर आपण चिंतन केलं तर विश्व सत्य मानतात आणि परमात्मा वस्तूला देवाला असत्य मानतात हे भोगवादी लोक आहेत हाय की नाही त्यांच्या दृष्टीनं फक्त जग खरं आहे जन्माला यावं आणि जन्माला येऊन काय करावे चांगले प्रकारचे भोग भोगावे मी सांगून गेलो ल्यावे खावे बरे असावे किंवा नित्य उठवण्या खावयाची चिंता हा वर्ग आहे फक्त त्यांच्या दृष्टीने जग सत्य आहे जगातले भोग भोगावे परमात्मा वगैरे काहीच नाही अशी त्यांची धारणा असते तिसरा जो वर्ग आहे ते देवालाही सत्य मानतात आणि विश्वालाही सत्य मानतात रामानुज मतवादी जे आहे ते ईश्वराला सुद्धा सत्य मानतात आणि विश्वाला सुद्धा सत्य मानतात पण आपला वारकरी संप्रदाय तत्वज्ञान असं आहे वारकरी संप्रदाय जगाला जग मानत नाही विश्वाला विश्व मानत नाही विश्वाच्या रूपानं देवच आहे म्हणून विश्व पण जावे मग माते घ्यावे तैसा नव्हे आगवे सकटचे मी ज्ञान बरे म्हणतो विष्णु माया जगा विष्णु माया जगा वैष्णवाचा धर्म विष्णु विष्णु वेदा भेदा
विष्णुमय जग तुकाराम महाराज वर्णन करतात, हे जग जे आहे विष्णुमय, वैष्णवांचा धर्म हा वैष्णवांचा धर्म आहे, अशा प्रकारे भेदाभेद भ्रम अमंग हे जग जे आहे जग नसून परमात्मा वस्तू आहे. तत्वज्ञानाचे दोन प्रकार आपल्या संप्रदायामध्ये, एक तर या जगाचा बाध करायचा मग देवाला घ्यायचं, पण दुसरं तत्वज्ञान असे जगाची बाध करण्याची आवश्यकता नाही, जगाच्या रूपानं पांडुरंगच आहे, जगालाच पांडुरंग बघा आहे की नाही, जगाचा बाध कशाला करायचा, जगाला मिथ्य कशाला करायचं, जग जगाच्या रूपानंच काय आहे आमचा पांडुरंग परमात्माच नटलेला आहे अशी साधू पुरुषांची काय असते अनुभूती असते. म्हणून होईल झाला अंगे देव जो आपण तयासे जन अवघे देव, आदो ब्रह्म स्वतः ब्रह्म झाला की जगामध्ये काय होत असते ब्रह्मानुभूती येत असते. काय झालं सभेमध्ये पांडुरंग परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा दुर्योधना सांगतात, दुर्योधना काय कर म्हणे ह्या सभेतून एक साधू व्यक्ती घेऊन ये, चांगली व्यक्ती घेऊन ये. कोण सांगतं? परमात्मा दुर्योधनाला सांगतात. दुर्योधन जातो, आता दुर्योधना चांगला दिसेल का हो कोणी मारत नाही, मोघाशा मोह कर्मानो मोग साबरी वाडी नल्या सरळा असं ते दुर्योधन आहे, त्याला कोणी चांगला दिसला नाही. परमा देवाजवळ येतो, कृष्णा तो देव म्हणत नाही, भगवंताला कृष्णा म्हणतो, म्हणजे तो भगवंताला भगवंत मानतच नव्हता, मनुष्य मानत होता, गवळ्याचं पोर मानत होता. म्हणले कृष्णा हे सभेमध्ये कुणीच चांगला नाही म्हणे, सगळेच वाईट आहे. ठीक आहे, धर्मराजाला परमात्मा म्हणतात, हे धर्मराजा काय करा सभेमधून एखादी वाईट व्यक्ती घेऊन या. धर्मराजा सभेमध्ये जातात, सभेमध्ये त्यांना कुणीच वाईट दिसत नाही. नाथ महाराज भावार्थ रामायणामध्ये सांगतात, सज्जनाचे मुख्य लक्षण ब्रह्म स्वरूप स्वयं आपण जग देखणे ब्रह्म पूर्ण कपट चिन्ह तो नेणे. ही ओवी कुठली आलेली? ज्यावेळेस लक्ष्मणजींना लक्ष्मण शक्ती लागते, नाही आता रामकथा चालूच आहे, विठ्ठल विठ्ठल भावत रामायणामध्ये गोड चिंतन केलं नाथ महाराजांनी, ब्रह्मशक्ती लक्ष्मणजींना लागते. मग श्री हनुमंत आहे संजीवनी वल्ली आणण्यासाठी हिमालयामध्ये जातात, तिथं गेल्यानंतर काळनेमी नावाचा राक्षस साधू वेषामध्ये बसलेला असतो, भजन चाललेलं असतं. मग त्यावेळेस हनुमंत रायला हा राव काळनेमी असं कळत नाही महाराज, कारण साधूशीनं कळे दुर्जनाची बुद्धी, कारण तिथं नाथ महाराज म्हणतात सज्जनाचे मुख्य लक्षण ब्रह्मस्वरूप स्वयं आपण, आहे की नाही, बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठ राखी पूर्ण तत्परायण अहर्निशी. तिथं मारुती रायना तो साधूच वाटतो, काळनेमी असं वाटत नाही, कारण मारुतीरे स्वतः ब्रह्मस्वरूप आहेत, जगामध्ये ब्रह्मस्वरूपानं पाहतात. ज्यावेळेस मारुतीरे स्नानासाठी सरोवरामध्ये जातात, स्नानाला गेल्यानंतर ती जी काही मगर येते मगरीला मारुतीरे मारतात, ते मगर नसते अप्सरा असते, ती अप्सरा सांगते मारुतीरे हा दुष्ट साधू नसून हा दुष्ट काळनेमी नावाचा राक्षस आहे, राम कार्यामध्ये प्रतिबंध करण्यासाठी आलेला आहे, तुम्ही त्याला मारा, संजीवनी जी काही वल्ली आहे ती घेऊन तुम्ही काय करा लक्ष्मणजींना जिवंत करा. मग असं झाल्यानंतर मग नंतर हनुमंतराय काय करतात त्या राक्षसाला मारतात. मी काय सांगितलं साधू पुरुषांचा स्वभाव असा आहे, त्यांना जगामध्ये सर्वत्र देव दिसतो, का दिसतो? ते स्वतः देव झालेले असतात. धर्मराज श्रीकृष्ण परमात्माला सांगतात, भगवान ह्या सभेमध्ये वाईट कोणी नाही म्हणे, सगळे महात्माच आहेत, विठ्ठल विठ्ठल. आपल्याला माहिती आहे शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज काशीची जी काही कावड आहे गंगेची कावड रामेश्वरला घेऊन चालले होते, शेकडो मैलाचा प्रवास केला, प्रवास केल्यानंतर रामेश्वर तीर्थ जवळ आलं, 2 किलोमीटर राहिलं. वाळवंटामध्ये गंगेच्या तटावर काय झालं, एक गाढव जे आहे गाढव तहानेनं व्याकुळ झालं होतं, दुपारचे 2 वाजले होते, तहान लागली होती, सगळे ब्राह्मण कावड घेऊन चालले होते, पण कुणालाही वाटलं नाही आता हे गाढव मरणार आहे पाणी पाजावं, कुणालाही वाटलं नाही. नाथ महाराजानं काय केलं, इतक्या शेकडो मैलाचा प्रवास केला आणि प्रवास करून ती जी काही गंगेची कावड आहे ती गंगेची कावड गाढवाच्या मुखामध्ये समर्पित केली. ब्राह्मणाने विचारलं महाराज इतक्या लांबून आपण गंगेचं पाणी आणलं, तुम्ही गाढवाला पाणी का पाजता? नाथ महाराज म्हणतात माझा रामेश्वर गाढवामध्येच आहे विठ्ठल. नाथ महाराजांना गाढवामध्ये रामेश्वर दिसला, म्हणजे स्वतः नाथ महाराज देव झाले होते म्हणून नाथ महाराजा गाढवात देव दिसला, आपल्यालाच गाढव का दिसतो? नाथ महाराज स्वतः देव झाले होते म्हणून नाथ महाराजा गाढवामध्ये देव दिसला, आता आपल्याला गाढव का दिसतो आपण ठरवावं. उठल उठल. द्वादशीच्या पर्वकाळी एकदा नामदेवराय काय करायचे पुरणपोळीचा स्वयंपाक करत होते, स्वयंपाक करत असताना भगवान श्वानाचं रूप घेऊन आले, आल्यानंतर एक पोळी जी आहे पोळी त्यांनी पळवून नेली, नामदेवरायाने हातामध्ये काठी नाही घेतली तुपाची वाटी घेतली, म्हटले भगवान कोरडी पोळी खाऊ नका पोट दुखेल. तेव्हा पांडुरंग परमात्मा नामदेवरायांना विचारतात कसं काय ओळखलं, नामा म्हणे खेचर पायी ओळखी झाली सर्वाठाई, जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा हे समजते.
श्री वासुदेव ऐश्या प्रतिती रसाचा ओतला भाव म्हणून भक्ता माझी राहो आणि ज्ञानिया त्वची जयाची प्रतितीच्या वाखोरा पवाड प्रचाराचरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभाती म्हणजे साधू पुरुषांची प्रचिती तुकाराम महाराज सांग.